शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींची सुमारे 27 वर्षांनंतर भेट झाली आहे. या भेटीत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होतं पाटण येथील कैलासवासी दानवजीराव साळुंखे हायस्कूलमधील 1993-94 दहावीच्या बॅचचा स्नेह मेळाव्याचा. पाटण येथील कैलासवासी ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमधील 1993-94 दहावीच्या बॅचचा नुकताच बेलदरे येथील आपलं गाव कृषी पर्यटन केंद्रात स्नेह मेळावा झाला. या बॅचमधील सुमारे 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक मित्रमैत्रिणींची सुमारे 27 वर्षानंतर पहिल्यांदा स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं भेट होत असल्यानं त्याबद्दल मोठी उत्सुकता होती. शालेय मित्रमैत्रिणींना पाहताच आनंद निर्माण झाला होता. भेटण्यानंतर एकमेकांची विचारपूस करत शालेय मित्रमैत्रिणी गप्पात दंग झाले होते. यावेळी शाळेतील अभ्यास, त्यावेळी शाळेतील परीक्षेत मिळालेले गुण, केलेल्या खोड्या, शिक्षकांचा खाल्लेला मार, स्नेहसंमेलनातील सहभाग यासह अनेक विषयांवरील गप्पांची मैफिल रंगली होती. सुरुवातीच्या सत्रात प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. त्यामध्ये कोणी पोलीस अधिकारी, CA, पत्रकार, वकील, शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक आदींसह विविध क्षेत्रात काम करत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. मुलींमध्येही कोणी नोकरदार तर कोणी गृहिणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर गमतीदार खेळ खेळण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याचा निर्धारही केला. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्नेह मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच यावेळी मास्कचं वाटप करण्यात आलं. तो जलता है दिल बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल बालगावच्या देवाला बालावळी पाटीला इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्राला लहानपणीच्या बालपणीच्या सख्या सोबत्या सोंगडी आला गलमांडला तुमच्या भेटीला बालमित्र माझ्या संगतीला कोरोनाच्या रोगाला भिवून गाऊ सकत.